माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं आहेत, वायरी तुटल्या तरी बोला त्यातच. हो, पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकब कोणाला जमली नाही. नाही 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 नाही, बाकी मर द्या, तसे कपडे घालाल तुम्ही, तसे कपडे घालाल तुम्ही, दाढी राखाल तशी, पण ते पुन्हा होणे नाही. काय म्हणते तुमचं? नाही नाही नाही, उगाच कोणी उठायचं बाय, काहीच काही बरळायचं, त्याला काय किंमत आहे? सचिवाने लिहून द्यायचं, यांनी बोलायचं, त्याला काय किंमत? तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडे, तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का? कागद खुर्चीवर उठायचं सुरू का? अरे ती ताकदच आतून होती महाराज, आपाप शब्द बाहेर पडायचे, आपोआप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती, तर बोला गप बसेपर्यंत टाळी चालत होती का? त्या वक्तृत्वात ताकद होती. वा, ते काय असं कोणी उठायचं? ते काय 15 ऑगस्टचं भाषण आहे का? 34 पोरांना इंग्रजांनी देशावर अन्याय केला, तुझ्या इतकं नाही केला, बघ त्यांनी केला. ठीक आहे मग, हे काय भाषण आहेत? हो, पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी नाही. ऐका नीट, स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकब कोणाला जमली नाही, आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणार विलासराव देशमुखांनंतर भाषण कोणाला जमलं नाही. वा 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 वा, महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो, खळखळा असला पाहिजे. त्या भाषणाची लकब होती तीन तीन. दुसऱ्याच्या हृदयाचा छेद घेणार स्वर्गीय श्री आर आर पाटलानंतर भाषण कोणाला जमलं नाही. नाही नाही, आणि हृदयाला घाम फोडणार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर भाषण कोणाला जमलं नाही. आणि आज सगळ्यांचं जिरवणार पवार साहेबांनंतर कोणाला जमलं. नाद खुला, नाद खुला. काय तुम्हाला एक वाक्य सांगू महाराज, जे आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज, ही जी माणसं असतात ना महाराज, नगरसेवक साहेब मॅडमला सांगतो, ही जी माणसं असतात ना महाराज, ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं 10-10 वर्ष पुढे असतात.